नमस्कार, मी प्रसन्न जोशी, साम टीव्ही डिजिटलच्या लक्षस्थ माझं या डिजिटल स्पेशल व्हिडिओ पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. लक्षस्थ माझं हा, जसं आपण नेहमी सांगत असतो, नेहमी त्याबद्दल मी बोलत असतो, एक कार्यक्रम आहे, मंच आहे, प्रयत्न आहे की ज्याद्वारे नेहमीच्या घटना घडामोडी याबद्दल काहीतरी वेगळं सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो. नेहमीच्या बातम्या तुम्ही पाहत असता, पण मग ते तसं का घडलं, त्याचे काही वेगळे पदर आहेत का, काही अंग आहेत का जे उलगडून दाखवण्याची गरज आहे, ते सांगण्याचा प्रयत्न म्हणजे लक्ष असतं माझा आपला व्हिडिओ पॉडकास्ट आहे. आणि या व्हिडिओ पॉडकास्टचं महत्त्व आहे, वैशिष्ट्य असं की याच्यामध्ये तुमच्या मतांची दखल घेतली जाते, इंटरॅक्टिव्ह करण्याचा माझा प्रयत्न असतो. मला शक्य झालं असतं मी बोललो असतो, तुमचे मी फोनो वगैरे पण घेतले असते प्रेक्षकांचे, अर्थात तेवढं शक्य नाही होत, पण ते करण्याचा आपला प्रयत्न म्हणजे लक्ष असतं माझा हा व्हिडिओ पॉडकास्ट आहे. आणि विषय काय घेतला आहे तो मी तुम्ही कदाचित याच्यातून पाहिलं असेल प्रोमोतून. विषय आपण असा घेतलेला आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होता होता राहिले त्याच्या दोन बाजू आहे, तो विषय आपण घेतलेला आहे. काय झालं आपल्याला कल्पना आहे, काय झालं काल? काल देवेंद्र फडणवीसांनी संध्याकाळी पहिल्यांदा प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्याच्यात त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे बाजूलाच बसले होते, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, मी मंत्रिमंडळात नसेन, मात्र मंत्रिमंडळासाठी माझं सर्वतोपरी सहकार्य असेल. मला वर्बॅटविम शब्द माझे इकडे तिकडे असले पण अर्थ तोच आहे. आणि त्यामुळे काय झालं की सगळ्यांना धक्का बसला. इतका म्हणजे तुम्ही मला व्यक्तिगत म्हणाल तर काल मी जो कार्यक्रम केला होता त्याचं मी प्रोमो असा लिहिला होता की देवेंद्र फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक आणि एकनाथ शिंदेंच्या निवडीमागचे पाच अर्थ. त्यातले पाच अर्थ मी अजूनही त्यावर ठाम आहे. पण हा देवेंद्र फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक आहे असं जी मला अगदी स्वाभाविक वाटलं होतं आणि मी खरंच मी दाद दिली की देवेंद्र फडणवीसांचा निर्णय असेल त्याचे केवढे कंगोरेस आणि केवढी मोठी गोष्ट आहे ही. त्याच्यानंतर ज्या घटना घडल्या त्यामुळे मात्र मला म्हणजे मी माझ्या कालच्या व्हिडिओतसुद्धा सगळ्यात शेवटी असं म्हणालेलो आहे, मला असं वाटलं की अरे आपलीच काहीतरी चूक झाली की काय. आणि म्हणून मग आता जेव्हा काल सगळं घडून गेल्यानंतर जे काही इनपुट्स हाती येत आहेत, लोक बोलत आहेत, वाचन पेपरमध्ये लिहून आलेले आहे, पत्रकारांशी बोलणं होतं, राजकारण्यांशी बोलणं झालेलं आहे, त्यानंतर ज्या गोष्टी कळत आहेत त्या मात्र वेगळ्या गोष्टी दाखवत आहेत. सोशल मीडियासुद्धा मी बऱ्यापैकी फॉलो करायचा प्रयत्न केलेला आहे. एक जी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न होतोय देवेंद्र फडणवीसांच्या निमित्तानं, दोन म्हणजे एक नाही दोन बाजू ज्या दाखवल्या जातात, एक देवेंद्र फडणवीस प्रेमी, देवेंद्र फडणवीस समर्थक, ते एकतर म्हणतायत की ही देवेंद्र फडणवीसांची खेळी आहे, देवेंद्र फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक आहे, त्याचे हे एक दोन तीन चार पाच फायदे आहेत. दोन, देवेंद्र फडणवीसांना हे पद मिळू दिलं गेलेलं नाही असा एक दुसरा गट आहे. मग त्याच्यामध्ये अगदी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांपासून अशी अनेक मंडळी सांगता येतील की ज्यांनी म्हटलेलं आहे की आणि त्याच्यामध्ये त्या दुसऱ्या गटामध्ये भाजपचेही लोक आहेत. आजच नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांचे अतिशय जवळचे माजी महापौर जोशी यांनी तर फलक लावलेले आहेत. त्याच्यातसुद्धा त्यांनी एक प्रकारे त्यांनी तर म्हटलेलं असं की आमचा काय असंतोष राग नाही पण आमची नाराजी आहे, असमाधान आहे वगैरे हे त्यांनी व्यक्त केलेलं आहे. तर अशा दोन प्रकारे हा सगळा विषय चाललेला आहे आणि तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न या छोट्या व्हिडिओ ब्लॉगमधून करणार आहोत. तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले नाहीत त्याची पहिली जी समर्थकांची बाजू आहे ती समजून घेऊयात. एक, देवेंद्र फडणवीस हे आता रिमोट कंट्रोल असणार आहेत. मी काल माझ्या ह्याच्यात मुद्दा मांडला होता की एकनाथ शिंदेसमोर एक मोठं आव्हान हे असणार आहे की देवेंद्र फडणवीस सुपर सीएम आहेत असं प्रोजेक्ट कदाचित केलं जाईल विरोधकांकडून की ज्यांना फडणवीस आणि शिंदेची जोडी पसंत नाही आहे, ते आव्हान शिंदेबरोबर समोर असेल. पण मी चुकीचं ठरलो कारण फडणवीस समर्थक सोशल मीडियावरती समर्थक फडणवीस त्यांना फॉलो करणारेच अशी व्यंगचित्र टाकतायत, अशा प्रकारच्या कमेंट्स करतायत की फडणवीसच लीड करणार आहेत. मी एक चांगलं हे पाहिलं, एक मीम पाहिलं, मी म्हणूयात का काय चित्र पाहिलं किंवा काय, त्यात तुलना अशी केलेली आहे की जरी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य श्रीकृष्ण करत होते तरी श्रीकृष्णच अर्जुनाला सांगत होते बाण कुणावर चालवायचा, कुणाला घाबरायचं नाही, गीता त्यांनी सांगितली, निर्देश तेच देत होते. आणि त्यामुळे फडणवीस हे या रथाचे चालक आहेत. अर्जुन महत्वाचंच आहे, एकनाथ शिंदे बसलेले ते खरंच आहेत, पण देवेंद्र फडणवीस याचे चालक आहेत असं सांगण्याचा प्रयत्न झाला. अनेकांनी असं सुद्धा मांडलं की अरे हा देवेंद्र फडणवीसांना काही भाजपने केंद्र भाजपकडून झालेला आगळीक नाही आहे, भाजपकडून देण्यात आलेला त्रास नाही आहे, तर याच्यामागे देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री करून त्यांना फ्री हँड दिलेला आहे आणि चेहरा मात्र एकनाथ शिंदेंचा असेल, मराठा मुख्यमंत्री असेल, जेणेकरून देवेंद्र फडणवीसांना फ्री प्ले मिळेल, पूर्ण मोकळं ग्राउंड मिळेल, अशी सुद्धा मांडणी करण्यात आली. मी ती सुद्धा वाचलेली आहे. असा सुद्धा मुद्दा उपस्थित झाला की हे करून
हे करून एक प्रकारे शिवसेनेचे बंडखोर आमदार गेल्यानंतर त्यांना भांडी धुवावी लागतील, त्यांना मान सन्मान मिळेल का? या सगळ्याला शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना चोख उत्तर दिलं थेट एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करून, आणि ही सगळी रचना होती आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी बाहेर राहण्याचा निर्णय घेतला. पण आता याच्यात ह्या सगळ्यामध्ये अडचण अशी आहे, हे सगळं बरोबर ठरलं असं मला वाटत होतं. असं काल माझा व्हिडिओ करत असताना मला हेच वाटत होतं. तुम्ही म्हणतात हे सगळे मुद्दे माझ्याही मनात येऊन गेले होते. हे तो तेव्हा खरं ठरलं असतं जर का देवेंद्र फडणवीसांनी हे म्हटलं नसतं तर की या मंत्रिमंडळात मी सहभागी नाही, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे किंवा जे काय असो, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, दॅट्स इट. त्यानंतर ज्या घडामोडी घडल्या त्यानंतर मात्र काय होतं, तुमचं काय म्हणणं आहे? देवेंद्र फडणवीसांनी जाणीवपूर्वक मागची सीट घेतली असेल, बरोबर आहे. मग जेव्हा ते म्हणतात की मी मंत्रिमंडळातच सामील होणार नसेन आणि मग त्यांच्यावरती सांगण्यात येऊन त्यांना जर का पद घ्यावं लागत असेल तर मग बाहेर राहण्याचा निर्णय हा त्यांचा होता, पक्षाचा आधी ठरला होता आणि नंतर बदलला का? याच्या बाबतीत मी म्हणतो माझी साक्ष सोडा, भाजप विरोधकांची साक्ष सोडा. धनंजय महाडिक, प्रवीण दरेकर, आशिष शेलार यांचं काय करायचं? आज मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या या मुळात सत्ता पालट झालेला आहे, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झालेले आहेत, भाजपचा मोठा विजय झालेला आहे, यासाठी जल्लोष आयोजित करण्यात आला होता. काय कार्यक्रमांचं, कार्यकर्त्यांचं भेटगाठ मिलन कार्यक्रम ज्याला म्हणतात त्याला देवेंद्र फडणवीसांच्या, मी गट म्हणणार नाही, प्रामुख्यानं देवेंद्र फडणवीसांच्या बरोबरती जे नेते मानले जातात ते नव्हते. प्रदेश भाजपमधल्या अनेक कार्यकर्त्यांनी बॅनर्सवर, सोशल मीडियावरती हे अनेक पोस्टर्सवरती अमित शहांचा फोटो दिलेला नाहीये. आणि या व्यतिरिक्त ज्या मला इनपुट्स येत आहेत, हवं तर मी बायस असेन या बाबतीत, पण बाकी भाजप कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस समर्थकांचं वागणं तर सोशल मीडियावर पण आहे, ते तर कोणीही बघू शकतं. ते सुद्धा म्हणतात की आम्हाला खटकलेले, मनाची समजूत काढता घेऊन येऊ शकते की हा मास्टर स्ट्रोक आहे आणि हे सगळं एकत्ररित्या ठरवलेलं आहे. आता ही झाली एक बाजू की देवेंद्र फडणवीसांना मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री घेतलेला आहे एका अर्थानं, वस्तुतः असं काही नसतं. म्हणजे एकदा काम करायचं म्हटलं की माणूस, गडकरींसारखी एवढी मोठी व्यक्ती ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्रीला कोणत्या कुठे घेऊन गेलेली आहेत आणि केवढं मोठं काम त्यांनी केलेलं आहे, त्यामुळे काम काम असतं आणि तिकडे कामासाठी जिद्द लागते आणि ती करून दाखवायचं म्हटलं की, आणि देवेंद्र फडणवीस त्याच्यातले सीझन पॉलिटिशियन्स आहेत. पण ही एक बाजू झाली. या प्रेमाच्या भरात जे देवेंद्र फडणवीस समर्थक आहेत भाजपमधले किंवा बाहेरचे, या प्रेमाच्या भरात ते विश्लेषणाकडे दुर्लक्ष करतायत. केवळ तुम्हाला आवडत नाही म्हणून वस्तुस्थिती आणि जे डॉट जोडणं आहे ते थांबू शकत नाही. म्हणजे मी असेही पत्रकार मला माहित आहेत की जे जवळपास फडणवीसांच्या प्रेमात आहेत, भाजपच्या प्रेमात आहेत, ते जाहीरपणे सोशल मीडियावर लिहित आहेत की आम्हाला धक्का बसला, आम्हाला मिळणारे फिलर्स हे आहेत की हे पंख छाटण्याचा प्रकार होता, कट टू द साईजचा हा प्रकार होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने बोलणाऱ्यांची एक फार मोठी मर्यादा अशी की त्याच्यातलं एक संबंध त्यांना जोडता येणार नाही. की जर का हे ठरलं होतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असतील तर ते पहिल्यांदाच ठरलं असतं आणि पहिल्यांदाच जाहीर झालं असतं. तसं न होता आधी जाहीर होतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, फडणवीस बाहेर राहणार आहेत, बाहेर स्वतःच ते म्हणतात, नंतर निर्देश येतात. बरं कसे येतात लक्षात घ्या, भाजप या प्रक्रियेसाठी ओळखला जात नाही. जेपी नड्डा जाहीरपणे सांगतात की पक्षाची सूचना आहे, निर्देश आहे आणि देवेंद्र फडणवीसजीने इस शासन में सहभाग लेना चाहिए वगैरे, या अशा प्रकारे मंत्रिमंडळामध्ये समावेश भाजपमध्ये होत नाही ज्यांनी इतिहास पाहिलेला आहे. नरेंद्र मोदींचा नंतर ट्वीट येतं, अमित शहांचं ट्वीट येतं आणि मग देवेंद्र फडणवीस जातात. आज महाडिकांची बातमी आहे, धनंजय महाडिकांची बातमी आलेली आहे, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री व्हायला तयार नव्हते, कोट केलेले त्यांना. पुढचं सोडा, साम टीव्ही वरशी बोलताना दरेकर सुद्धा बोललेले आहेत, आम्ही दाखवलेले, तुम्ही साम टीव्हीवर पाहू शकता, युट्यूबवरती थोड्या वेळात अपलोड होईल. ते म्हणालेले आहेत की देवेंद्र फडणवीस तयार नव्हते. त्यामुळे आता मात्र आपल्याला जी दुसरी बाजू आहे ती समजून घ्यावी लागेल. यासाठी नाही की ती तुमच्या सोयीची नाही, यासाठी की आपल्याला राजकारण कळलं पाहिजे, भाबडं होऊन आपण बघता कामा नये. आणि मी जे पुढचा हा जो दुसरा पार्ट आहे तो सांगण्यासाठी मी आधार घेणार आहे कार्टुनिस्ट आलोक, आमच्या साम सकाळ माध्यम समूहासाठी ते व्यंगचित्रकार आहेत, खूप चांगली व्यंगचित्र ते काढत असतात. त्यांचं हे व्यंगचित्र मी तुम्हाला दाखवू इच्छितो, तुम्हाला कसं दिसेल मला माहीत नाही, पण हे व्यंगचित्र जर का तुम्ही बघितलं, मी तुमच्यासाठी इंटरप्रिट करून सांगतो.
त्यात एक देवेंद्र फडणवीसाचे उंचीने प्रचंड मोठे दाखवलेले आहेत, एकनाथ शिंदे लहान दाखवलेले आहेत आणि हातात रिमोट कंट्रोल दाखवलेला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात संवाद दाखवलेला आहे, रिमोट विल बी इन माय हँड असं ह्या वर्षा पार्टमध्ये. दुसऱ्या पार्टमध्ये सोफा दाखवलेला आहे, सोफ्यामध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी बसलेले आहेत. अमित शहांच्या हातात एक रिमोट आहे, त्यांनी बटन बहुधा दाबलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांना धक्का बसलेला, हातातला रिमोट उडालेला आहे आणि तिकडे वाक्य लिहिलेलं आहे अमित शहांच्या तोंडी, देर इज ओनली वन रिमोट. देर इज ओनली वन रिमोट म्हणजे कोणाचा रिमोट? केंद्राचा रिमोट, केंद्र भाजपचा रिमोट. आता मात्र आपल्याला या बाकीच्या गोष्टीकडे बघावं लागेल. या सगळ्या घटना घडल्यानंतर भाजपच्याच कार्यकर्त्यांच्या मनातला अस्वस्थता नाही का व्यक्त झाली? नेत्यांची मी ज्यांची नावं घेतली, मुंबईपासून नागपूरपर्यंत हा राग व्यक्त होतोय, त्याचं काय करायचं? आता या सगळ्यातून पुढचा एक भाग उपस्थित होतो. हे कोणीच नाकारणार नाही की देवेंद्र फडणवीसांनी गेली 10 वर्ष म्हणजे 2014 खऱ्या अर्थानं त्यांचा राईज झाला, म्हणतात राईज म्हणजे तळपता सूर्य बघायला मिळाला. देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजप, भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस, अशा प्रकारचं समीकरण होतं, कोणीच नाकारणार नाही. देवेंद्र फडणवीसांचं कर्तृत्व याचं मी माझ्या काही व्हिडिओंमध्ये सुद्धा याबद्दल अगदी खुल्या दिलानं मी याबद्दल बोललेलो आहे. उत्तम राजकारणी, प्रशासक आणि त्याचवेळी संघटक सुद्धा, याची चुणूक अनेक वेळा दिसून आली. गेल्या 2-4 महिन्यातलीच उदाहरणं द्यायची झाली तर गोवा निवडणूक, राज्यसभा निवडणूक, विधान परिषद निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्था पण आल्या आणि या व्यतिरिक्त विधिमंडळातल्या ज्या लढाया लढायच्या असतात त्याही लढायला देवेंद्र फडणवीस पुढे राहिलेले आहेत. आणि पर्यायानं देवेंद्र फडणवीसांचा शब्द टाळला जात नाही भाजप महाराष्ट्रामध्ये, हे उघड आहे. विधान परिषद निवडणुकांच्या वेळी सुद्धा जी यादी जाहीर झाली त्याच्यामध्ये सुद्धा जी नावं गाळली गेली, 2019 निवडणुकीच्या वेळी सुद्धा जी नावं गाळली गेली किंवा जे पुढे असे काही प्रकार घडले त्याच्यामध्ये सुद्धा लक्षात आलं की फडणवीसांचा शब्द महाराष्ट्र भाजपमध्ये अंतिम मानला जातो आणि ते स्ट्रेचर त्यांनी कष्टाने मिळवलेलं आहे. आज सुद्धा हे सगळं झाल्यानंतर फडणवीसांबद्दल सर्वपक्षीय वेदना संवेदना कोणी व्यक्त करत असतील तर ते त्या आदरापोटी, की ती देवेंद्र फडणवीसांनी स्वकष्टाने मिळवलेली आहे. आणि त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा हे होतं तेव्हा मग आपल्याला महाराष्ट्राच्या पलीकडे राजकारण बघावं लागतं असं मानलं जातं. आणि समहाव असं एक इक्वेशन आहे की जेव्हा तुम्ही 2 वेळा एखाद्या प्रदेशाचे मुख्यमंत्री होता, विशेषतः उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान वगैरे अशी काही प्रदेश आहेत, कॉम्प्लिकेटेड राजकारण आहे, जम बसवणं अवघड आहे, त्यावेळी तुम्ही आपोआपच केंद्रीय राजकारणामध्ये सक्रिय होण्याच्या दृष्टीने तुमच्याकडे बघितलं जातं. देवेंद्र फडणवीसांमध्ये त्या पुरेपूर स्किल्स आहेत, देवेंद्र फडणवीसांमध्ये त्या प्रकारच्या सर्व प्रकारच्या कौशल्य आहेत. आणि स्वाभाविकरित्या देवेंद्र फडणवीस यावेळी मुख्यमंत्री होणार हे तर आपण सगळेच म्हणत होतो, कोण नाकारत होतं. अशावेळी जेव्हा हे नाव येतं नाही येत, मग उपमुख्यमंत्री केलं जातं, त्यामुळे त्याचे वेगळे कंगोरे आहेत. त्यातला एक कंगोरा असा की दिल्ली भाजपला, केंद्र भाजपला, दिल्ली भाजप नाही, दिल्ली प्रदेश युनिट पुन्हा वेगळं आहे, केंद्र भाजपला देवेंद्र फडणवीस या पदावरती आत्ता नको होते का? मी आत्ता नको होते असा शब्द वापरतो, कारण असाही आरोप करता येणार नाही की केंद्र भाजपने जणू काही ठरवूनच तिकीट कापलं. कदाचित असं होतं का की आता ते ज्या प्रकार लेवलला बघतायत केंद्र भाजप, की 2024 निवडणुका होईपर्यंत देवेंद्र फडणवीसांनी बॅकस्टेजला राहावं, मागे राहावं आणि एकनाथ शिंदे पुढे असले पाहिजेत, याची मागची काही गणित आहेत का ते बघावं लागेल. देवेंद्र फडणवीसांना अशा प्रकारे बाजूला करून, एक प्रकारे बाजूला म्हणजे उपमुख्यमंत्री करून, केंद्र भाजपनं ते राजकारण केलेलं आहे का की जे काँग्रेस करत होती इंदिरा गांधींपासून पाहायला मिळालंय? कोणतं राजकारण? एखाद्या राज्यातला लोकप्रिय नेता असेल, स्वतःच्या प्रदेश युनिटमधला एखादा लोकप्रिय महत्वाचा ताकदवान नेता असेल, तर त्याला कट टू द साईज करण्याचा प्रयत्न करणं, आणि याच्यामध्ये कुठल्या व्यक्तीची चूक नाही आहे. राजकारणाची दृष्टीच अशी आहे, ती पद्धतच अशी आहे की तो चेक अँड बॅलन्स ठेवला जातो. भाजपनं काँग्रेसचा कित्ता गिरवला असं कदाचित आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणूनच हे ऐनवेळी पद देणं न देणं की जे अत्यंत ऑब्व्हियस होतं, स्वतः एकनाथ शिंदेंना जिकडे वाटत नव्हतं, आज केसरकर सुद्धा म्हणतात आम्हाला सुखद धक्का मिळाला. सुखद धक्का कधी बसतो? अपेक्षा नसताना काहीतरी हवं ते मिळतं तेव्हाच बसतो ना सुखद धक्का, तेही म्हणतात. त्याचप्रमाणे मग देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत असं होऊन एक प्रकारे हा संदेश देण्याचा प्रयत्न झाला का की जो मगाशी मी व्यंगचित्र तुम्हाला दाखवलं आलोक म्हणून जे आमचे कार्टुनिस्ट आहेत, देर इज ओनली वन रिमोट कंट्रोल, रिमोट कंट्रोल जे दिल्लीमध्ये. आणि तसं असेल तर मग आज जेव्हा बातम्या सगळ्या आलेल्या आहेत, अनेकांनी अनेक विश्लेषणं मी पाहिलेली आहेत, त्याच्यामधला एक सूर मात्र महत्वाचा आहे. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस
यांच्यातले रिलेशन्स, देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्यातले रिलेशन्स, याच्यातला एक त्रैराशिक मांडायचा प्रयत्न झालेला आहे. आणि यातूनच या केंद्र राजकारणाचा थोडासा आपल्याला गंध येऊ शकतो. आणि कदाचित त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना यावेळी मुख्यमंत्रीपद दिलं गेलं नसल्याची शक्यता आहे. एक असं पद की जे ज्याच्यासाठी ते पूर्णतः डिझर्विंग कॅन्डिडेट होते. इतकंच नाही, याची पुढची गणितं अशी आहेत आणि मी स्वतःही विचार करायचा प्रयत्न करतोय. आता या पुढच्या 2.5 वर्षांसाठी जर का ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार असतील, खूप पुढची गोष्ट आहे, तर मग 2024 निवडणूक ही टेक्निकली जरी दोन पक्ष किंवा गट वेगळा असला, एक शिवसेना शिंदे गट वगैरे आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजप गट, मुख्यमंत्री हा चेहरा असतो. इलेक्शनच्या वेळी समोर जाताना ही कामं कोणी केली, ही मुख्यमंत्र्यांची, म्हणून त्या आडनाव शेवटी मोदी सरकार आडनाव कसं काय तयार झालं, मोदी सरकार, फडणवीस सरकार, शिंदे सरकार, शिंदे फडणवीस सरकार म्हणावं होतं. अशा वेळी मग हे नाव एकनाथ शिंदे, आता एकनाथ शिंदे सुद्धा काही काल परवाचे राजकारणी नाही, 4 दशकांचा त्यांनाही अनुभव आहेत, कॅबिनेट मिनिस्ट्री त्यांनी सांभाळलेली आहे, रस्त्यावरच्या राजकारणापासून ते मुख्यमंत्रीपदापर्यंत गेलेले आहेत, त्यांना सुद्धा माहिती आहे स्वतःची स्पेस आपल्याला वाढवावी लागणार आहे, आपल्याला सुद्धा असं केवळ बाजूला राहून चालणार नाही. या सत्ता संघर्षात नेमकं काय होईल याची बद्दल मला खरंच मला समजून घ्यायला आवडेल पुढे काय होईल या दोन नेत्यांमध्ये, या पदांमध्ये आणि त्यामुळे पुढच्या वाढून ठेवलेल्या राजकारणामध्ये. याची पहिलीच चुणूक मला असं वाटतं खात्यांच्या निवडीच्या वेळी बघायला मिळेल असं माझा एक अंदाज आहे. खास करून मला याच्यात लक्ष मला इंटरेस्ट आहे की गृह खातं, अर्थ खातं ही खाती कुणाकडे जाते, बाकीची पण खाती नाही अशातला भाग नाही, पण मला खास करून गृह खात्यामध्ये मला बघायला आवडेल की नेमकं काय होत आहे. त्याच्यामुळे काही गोष्टी अधिक जे केवळ आडाखे आहेत ते कदाचित पक्के होतील. ही दुसरी बाजू मात्र राजकारणाची, जी पहिली आहे ती फारच ऑब्व्हियस आहे, ते असेल तर काही चांगलीच गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीस हे विन विन सिच्युएशनमध्ये आहेत, त्यांनी स्वतःहून मुख्यमंत्रीपद सोडलेलं, एकनाथ शिंदेना दिलं, शिवसेनेला चेक अँड बॅलन्स ठेवला, शिवसेनेचे सगळे आरोप फेटाळून लावले, एकनाथ शिंदेचं नेतृत्व असेल, शिवसैनिकांचा आत्मविश्वास जिंकायचा, भाजपला फायदा मिळेल, 2024 मुख्यमंत्रीपदाचं ग्रीन कार्पेट, रेड कार्पेट असं असेल तर फारच छान, हे ऑब्व्हियस झालं. पण आपल्याला आठवत असेल काही वेळा, काही दिवसांपूर्वी मी शेरलॉक होम्सचं एक प्लेट टाकली होती माझ्या फेसबुकवरती, जे सर्वाधिक ऑब्व्हियस आहे, सर्वाधिक नैसर्गिक आणि स्वाभाविक वाटतं, ते सर्वाधिक डिसेप्टिव्ह म्हणजेच बुद्धीला आणि दृष्टीला भ्रम निर्माण करणार असतं. आणि म्हणूनच इच्छा असो किंवा नसो, जी दुसरी थिअरी मांडली जाते, जी अनेक जण मांडतायत, जी नाराजी भाजपच्या लोकांनी सुद्धा व्यक्त केलेली आहे, ते पाहता हे राजकारण खोल आहे. आणि या खोल राजकारणाचे पदर इतक्यातच उलगडलेले नाहीत, अजून काही पत्ते बाकी आहेत पिसणं, अजून काही पत्ते बाकी आहेत टाकणं, ते बघावे लागतील. तोपर्यंत आपल्याला मात्र लक्ष ठेवून असेल आणि थोडंसं भाबडेपणा आपल्याला कमी करावं लागेल अशी मात्र मी माझ्या प्रेक्षकांना रिक्वेस्ट करेन. कारण राजकारण हे 1+1=2 नसतं, कधी कधी ते 1+1=0 होऊ शकतं किंवा 0+0=166-170 असू शकतं. त्यामुळे याच्याबद्दलचा विचार तुम्हीच करावा आणि आपण या राजकारणाकडे बघत राहूया. त्याच्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे, राजकारण खूप इंटरेस्टिंग टर्नवरती पोहोचलेलं आहे. पुन्हा एकदा मी कालसुद्धा शुभेच्छा दिल्या होत्या, पण आजसुद्धा मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देईन. फार मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. 2.5 वर्षाच्या कोरोना काळाच्या नंतर आता जोरानं पुढे जाण्यासाठी त्यांना प्रयत्न करायचे आहेत. योजना जे त्यांचा अजेंडा ठरलेला आहे तो त्यांना पुढे न्यावा लागेल. त्याच्यात मग कोकणामधल्या प्रकल्पाचा असेल, समृद्धी महामार्गाचा असेल, रोजगार वगैरे बाकीचे प्रश्न आहेतच, पावसाचे आता मुख्य मुद्दा महत्त्वाचा असणार आहे, त्याच्यामुळे तयार होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा असेल, या आव्हानांना त्यांना तोंड देण्यासाठी त्यांना यश मिळो या प्रार्थनासह आणि शुभेच्छांसह. लक्ष असतं माझ्या एपिसोडमध्ये मी इथेच थांबेन. कसा वाटला मला जरूर सांगा, आवडल्या शेअर करा, यूट्यूब इंस्टाग्राम यूट्यूबवरती आमचा चॅनल आहे सबस्क्राईब करा, आमची वेबसाईट आहे samtv.com, आमचं ॲप आहे ते डाउनलोड करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साम TV चॅनल आमचा न्यूज चॅनल पाहायला विसरू नका, कारण साम TV म्हणजे सामर्थ्य महाराष्ट्राचं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.